हॅलो फ्रेंड्स पल्लवीज किचनमध्ये मी आज बनवणार आहे मँगो कुल्फी किंवा मँगो आईस्क्रीम खूप कमी इन्ग्रेडियंटमध्ये मँगो कुल्फी कशी बनवायची पाहूया गुड्डे बिस्किटाची फक्त चार बिस्किटं घ्यायची आहेत आणि मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर मिक्सरमध्ये फक्त एका मँगोच्या फोडी घ्यायच्या आहेत त्यामध्ये दोन चमचे साखर घालायचे आहे दोन चमचे मिल्क पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर बिस्किटाची केलेली बारीक पावडर ॲड करायची आहे आणि अगदी फ्रेश असं दोन ते तीन चमचे क्रीम किंवा दुधावरची साय घालायची आहे त्यानंतर कुल्फीला छान फ्लेवर येण्यासाठी थोडं जायफळ किसून घ्यायचं आहे आणि आता या सर्व साहित्याचा मिक्सरमध्ये छान पल्प तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पल्प तयार करून घेतला की त्यानंतर आपण यामध्ये एक अर्धी वाटी फक्त अर्धी वाटी दूध मिक्स करणार आहोत आणि पुन्हा पल्प फिरवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता या पल्पचं टेक्स्चर अगदी स्मूथ असं दिसतं आहे कारण आपण त्यामध्ये फ्रेश असं क्रीम घातलं होतं अशा प्रकारे कन्सिस्टन्सी तयार झाली पाहिजे शेवटी आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स मिक्स करून घ्या त्यासाठी एका स्टीलच्या डब्यामध्ये बॅटर ओतून घ्या आणि डबा असा थोडा टॅप करून घ्यायचा की जेणेकरून त्यामधील हवा निघून जाईल त्यावर पुन्हा थोडे ड्रायफ्रूट स्प्रेड करून घ्या आता या डब्यावर एक प्लास्टिक पेपर कव्हर करायचा प्लास्टिक पेपरवर एक फॉईल पेपर कव्हर करायचा की जेणेकरून फ्रीझरमध्ये त्यामध्ये पाणी जाणार नाही आणि डबा घट्ट बंद करून फ्रीझरमध्ये सात ते आठ तास ठेवून द्या अशा प्रकारे सात ते आठ तासानंतर आपली कुल्फी ही छान सेट झालेली दिसतीये एका सुरीने डब्याच्या कडा अशा प्रकारे सैल करून घ्यायच्या की जेणेकरून आपली कुल्फी ही सहज डब्यापासून वेगळी होईल आणि प्लेटमध्ये डबा हा उलटा करायचा आहे म्हणजे उपडा करायचा आहे आणि अगदी अलगद हाताने टॅप करायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी एका सेटिंगमध्ये मध्ये फ्रीज झालेली मँगो कुल्फी किती सुंदर दिसतीये चवीला पण खूप छान लागते हां सुरीने हवे तसे स्लायसेस करून घ्या आणि एन्जॉय करा हे बॅटर तुम्ही कुल्फीच्या मोल्डमध्ये घालूनसुद्धा सेट करू शकता फ्रेंड्स कुल्फीचा हा सिम्पल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप हसत राहा